नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सफर आत्मा से परमात्मा धक्का। मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल भगवद्गीता ही जगातील सर्वात पवित्र ग्रंथ आहे आणि अख्ख्या जगाचे ज्ञान हे त्या एका ग्रंथातच भरलेले आहे। भगवद्गीता ही स्वतः भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला सांगितली होती। भगवद्गीता ही महाभारताचा एक हिस्सा आहे, परंतु त्या महाभारताच्या एका हिस्सेने म्हणजेच भगवद्गीतेने जगाला असे काही ज्ञान दिले की त्याची बराबरी ही कोणासोबतच करता येणार नाही। भगवद्गीतेच्या ज्ञानाची बराबरी ही कोणासोबतच करता येणार नाही असे काही भगवद्गीतेचे ज्ञान आहे। तर काय दडले आहे या भगवद्गीतेच्यात नक्की? कशामुळे ही भगवद्गीता हिंदूंचा एवढा प्रसिद्ध आणि पवित्र ग्रंथ झाली? तर चला ही माहिती आपण जाणून घेऊया। भगवद्गीतेने सांगितलेले महत्त्वाचे उपदेश जर तुम्ही तुमच्या जीवनात आणले तर मला नाही वाटत की तुम्ही तुमच्या जीवनात कधी हरपत कराल। तर चला मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर ते करून घ्या आणि बेल आयकॉन नक्की दाबा। तर मित्रांनो, भगवद्गीता आपल्याला काय शिकवते? भगवद्गीतेत कधीच कोणत्या ग्रंथाबद्दल चुकीची माहिती दिली नव्हती। तुम्ही बघितले असेल जगात इतरही धर्मांचे प्रसिद्ध धर्मग्रंथ आहेत। प्रत्येक धर्माचा आपापला हा प्रसिद्ध ग्रंथ असतो, म्हणजेच त्या ग्रंथालाच मानून जसे की भारताचं संविधान आहे त्याला धरूनच भारताचा राज्यकारभार केला जातो, तसेच प्रत्येक धर्मात कोणत्या ना कोणत्या तरी ग्रंथाचा आधार घेऊन तो धर्म पुढे सरकवला जातो। परंतु भगवद्गीतेत कधीच असे लिहिले नाही की तुम्ही हे करा नाहीतर मी तुम्हाला नरकात घेऊन येईल किंवा तुम्ही हे करा तर असे होईल। म्हणजेच परम भगवान जे की श्रीकृष्ण आहेत ते तुम्हाला सांगत आहेत की काय वाईट आहे आणि काय बरोबर आहे। शेवटी वाईट करायचं की चांगलं हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं। तसं इतर धर्मात ज्याप्रमाणे सांगितलं आहे की तुम्ही हे केलं तर तुमच्यासाठी स्वर्गाचे दरवाजे उघडतील किंवा हे केलं तर नरकाचे दरवाजे उघडतील, भगवद्गीतेत स्वर्ग आणि नरकाचा कुठेही उल्लेख नाही। तुमचे कर्म हेच तुम्हाला स्वर्गात आणि नरकात घेऊन जाणार आहेत आणि त्याचप्रमाणे तुमची ईश्वरावर असलेली परमभक्ती हेच तुम्हाला जीवनाचे संकटातून मुक्त करणार आहे। परंतु भगवद्गीता ही असा काही ग्रंथ आहे, त्यात असे काही खजाना आहे की आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही। तर भगवद्गीता ही प्रत्येकाने वाचायलाच हवी, परंतु आजच्या धावपळीच्या युगात कोणालाही ते शक्य नाही। त्यामुळेच मी लवकरच भगवद्गीतेची सिरीज चालू करणार आहे, म्हणजेच भगवद्गीतेच्या अध्यायानुसार त्यात नक्की काय सांगितलं आहे हे मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावी अशी माझी नम्र विनंती। तर चला आजचा व्हिडिओ सुरुवात करूया। पहिली गोष्ट जी भगवद्गीतेने आपल्या सर्वांना सांगितली आहे की कर्म करते जाओ फलके बारे में मत सोचो। याचा अर्थ की तुम्ही तुमचे कर्म करत जावा, फळाचा विचार तुम्ही करू नका। कारण की आपण एखादं काम जेव्हा करायला घेतो तेव्हा ते काम आपण त्याचे फळ बघून करत असतो की मला ही नोकरी लागली तर मला एवढा पगार लागेल, त्यामुळे आपण ते काम करत असतो। आणि जेव्हा आपल्याला खरोखरच ती नोकरी लागती तेव्हा पगार खूपच कमी असतो, त्यामुळे आपलं मन त्या नोकरीमध्ये लागत नाही। किंवा मी एवढा अभ्यास केला तर मला एवढे टक्के पडतील, हे तुम्ही फळाची अपेक्षा केली। आणि समजा एक विद्यार्थी दहावीत आहे आणि त्या दहावीतल्या विद्यार्थ्याला त्याने अभ्यास केला 91% मार्क पाडण्यासाठी, खूप अभ्यास केला आणि दिवस रात्र अभ्यास केला आणि त्याच्या अपेक्षा होती की मला 91% पडावेत, परंतु त्याला मार्क पडले 90%। त्याला 1% कमी पडले म्हणून तो इतका दुःखी होईल की तो डिप्रेशनमध्ये जाईल, परंतु त्याला 90% पडलेत हा तो पॉझिटिव्ह बघणार नाही, तो फक्त निगेटिव्ह बघणार, कारण त्याने फळाची अपेक्षा खूपच मोठी केली होती। तसंच भगवद्गीता ही आपल्याला हीच शिकवते की तुम्ही फळाची अपेक्षा कधीच करू नका। तुम्ही फक्त अभ्यास करा, अभ्यास करणं तुमच्या हातात आहे, किंवा तुम्ही फक्त तुमचं कर्म करा, ते कर्म करणं तुमच्या हातात आहे। फळ द्यायचं आणि ते किती द्यायचं हे सर्वस्वी ईश्वराच्या हातात आहे, त्यामुळे नको त्या गोष्टी डोकं चालवायचं नाही। आपल्या हातात फक्त कर्म आहे, आपण तेवढेच करू शकतो। मित्रांनो, तुम्ही बघत असाल आंघोळ करताना खूप जणांचे केस गळतात, आपण तो गळणारा केसही थांबू शकत नाही। तर आपण केलेल्या कर्मांचे फळ हे आपल्याला कसं भेटेल हे आपण ठरवू शकत नाही, हे सर्वस्वी ईश्वराचा निर्णय असतो। तर मित्रांनो, भगवद्गीतेचा हा पहिला नियम की कर्म करते जाओ फलकी अपेक्षा मत करो, क्योंकि फल तो स्वयं ईश्वर के हाथ में है और हम तो हड्डी मांस के इंसान है, ही भगवद्गीतेने आपल्याला दिलेली पहिली शिकवण। आणि दुसरी शिकवण अशी की नेहमी आपण बॅलन्समध्ये राहिलं पाहिजे, म्हणजेच कोणतीही गोष्ट करताना नाही ती जास्त करायची किंवा नाही ती कमी करायची, म्हणजेच नाही ती झोप नाही जास्त घ्यायची किंवा झोप नाही कमी घ्यायची, अन्न नाही जास्त खायचे किंवा अन्न नाही कमी खायचे। अति केल्याने माती होते असे म्हणतात मित्रांनो, परंतु कमी केल्यानेही माती होते हे आपल्याला कोणीच सांगितलं नाही, ते फक्त आणि फक्त भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण यांनीच सांगितलं आहे।
तर हा उपदेश आपल्या जीवनात कुठेतरी तुम्ही लागू करावा असे भगवान श्रीकृष्णांना वाटते, म्हणूनच त्यांनी कुठेतरी ही गीता सांगितली आहे. बघा मित्रांनो, गाडीचे स्पीड अति झाले तर ॲक्सिडेंट 100% होतो, परंतु त्याच गाडीचे स्पीड कमी झाले की गाडी ही आपले काम काढती किंवा कुठेतरी गाडी पेट्रोल जास्त वाढती. त्याचप्रमाणे आपलं जीवनही आहे मित्रांनो, यात कधीही अति करून चालणार नाही आणि कमी करूनही चालणार नाही. अति केल्याही माती होते आणि कमी केल्याही माती होते, असं म्हणतात. श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी. भक्ती जेव्हा खूप अपार वाढते तेव्हा ती अंधश्रद्धामध्ये बदलते. बघा मित्रांनो, त्यामुळेच यापासून म्हणजेच आजकालच्या कलियुगात आपल्याला लुटणारे खूपच आहेत, आणि त्यात तर देवाचा सहारा घेऊन आपल्याला लुटणारे खूपच जास्त लोक आपल्याला आढळतात. परंतु तुम्ही भक्ती करा, पण अंधश्रद्धा कुठे पाळू नका. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. त्यामुळेच भगवान श्रीकृष्ण हे सांगतात की माणसाने कधी संतुलित राहिले पाहिजे, संतुलितच आहार घेतला पाहिजे, संतुलितच झोप घेतली पाहिजे, किंवा आपले कार्यही संतुलित केले पाहिजे. नाहीतर काही जण असतात बघा मित्रांनो, एखाद्या कार्यात एवढे मग्न होतात की त्यांना दुनिया दिसत नाही. समजा एक प्रेम करणारा जोडपं आहे, ते प्रेमात एवढं व्यस्त होतं की ते त्यांचं करिअरच विसरून जातात. त्यांना हा बॅलन्स राखता येत नाही, प्रेम आणि करिअर यामधला बॅलन्स राखता येत नाही. तर असेच काही महत्त्वाचे उपदेश श्रीकृष्ण यांनी दिले आहे. श्रीकृष्णांवर मी सिरीज चालू करणार आहे भगवद्गीतेची, त्यासाठी हा फक्त ट्रायल आहे मित्रांनो. जर या सिरीजला चांगला प्रतिसाद मिळाला तर मी नक्कीच भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायाची सिरीज घेऊन येईल. त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.